विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री आणि प्रत्येक बातम्यांचं अपडेट मिळवण्यासाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी प्रियंका, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री. पाहूया देश विदेशातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री वेगवान आढावामध्ये. आता एलियन्स सोबत संपर्क साधण्यासाठी शास्त्रज्ञांकडून नवीन प्रयत्न सुरू आहेत. यासाठी शास्त्रज्ञांची एक नवी कल्पना आहे. शास्त्रज्ञ नग्न मानवांच्या छायाचित्रांच्या आधारे एलियन्सशी संपर्क करण्याच्या विचारामध्ये आहेत. सायंटिफिक अमेरिकनच्या एका अहवालानुसार नासाच्या शास्त्रज्ञांच्या गटाने एक नवीन संदेश विकसित केला आहे, जो आकाशगंगेमध्ये अस्तित्वात असलेल्या बुद्धिमान एलियनपर्यंत पोहोचू शकतो. या संदेशामध्ये दोन मानवी छायाचित्र आहेत. एलियन्सना आकर्षित करण्याची शास्त्रज्ञांची ही नवीन कल्पना आहे. श्रीलंकेमध्ये संचारबंदीनंतर सोशल मीडियावरही बंदी घालण्यात आली आहे. श्रीलंकेत आज फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आउट ऑफ सर्व्हिस झाले आहेत. शनिवार रात्रीपासूनच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही बंदी घालण्यात आली आहे. श्रीलंकेमध्ये आर्थिक संकट उभं राहिल्यानंतर आणीबाणी निर्माण झाली आहे. तसेच देशात अन्नधान्याची टंचाई निर्माण झाल्याने लोकांमध्ये आक्रोश असून लोक रस्त्यावर उतरून प्रचंड निदर्शनं करत आहेत. नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करू नये म्हणूनच हा निर्णय घेण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. भारताच्या उद्योगपतींचा डंका जगभर पाहायला मिळत आहे. आतापर्यंत तुम्ही आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये मुकेश अंबानी यांचे नाव पाहिलं असेल, परंतु आता गौतम अदानी यांनी त्यांना मागे टाकलंय. अदानी यांची संपत्ती 100 अब्ज डॉलरच्या पुढे गेली आहे. गौतम अदानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. एवढंच नाही तर जगातील टॉप 10 श्रीमंतांच्या यादीमध्ये गौतम अदानी यांचं नावही सामील झालंय. सर्व जातीच्या लोकांना एकत्र घेऊन पुढे नेण्याची राष्ट्रवादीची भूमिका आहे. गेल्या काही वर्षातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा इतिहास राज ठाकरे यांनी तपासावा असं प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलंय. तसंच राज ठाकरे 3 ते 4 महिने भूमिगत असतात आणि एखादं लेक्चर देतात असा टोलाही शरद पवार यांनी लगावला आहे. कोल्हापूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार बोलत होते. शिवाजी पार्क इथे पार पडलेल्या मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी शरद पवारांवर टीका करताना राज्यातील जातीपातीच्या राजकारणाला शरद पवार जबाबदार असल्याचा आरोप केला होता. त्याला शरद पवार यांनी आज उत्तर दिलंय. राज ठाकरे यांचं म्हणणं खरं आहे. क्रमांक 1 भाजप पक्ष सत्तेच्या बाहेर पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे 3 पक्ष एकत्र येऊन सरकार चालवत आहे अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. यवतमाळ इथे काल आमदार मदन येरावर यांच्याकडे आले असता देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यातील राज ठाकरे यांच्या भाषणावर भाष्य केलंय. परंतु राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण न ऐकल्याने जास्त बोलणं योग्य नाही असंही देवेंद्र फडणवीस म्हणालेत. सह्याद्री वेगवान आढावामध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. न्यूज 24 सह्याद्रीच्या सर्व प्रेक्षकांना द्वितीय वर्धापन दिन व गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री आमदार संग्राम भैया अरुणकाका जगताप, नगर शहर विधानसभा सदस्य. न्यूज 24 सह्याद्रीच्या सर्व प्रेक्षकांना वर्धापन दिन तसेच गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री आमदार निलेश जी लंके, पारनेर नगर विधानसभा सदस्य, लोकनेते निलेश लंके प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. बुलढाणा सायकलिंग क्लबच्या सदस्यांनी आज सकाळी 4 बुलढाणा येथील जयस्तंभ चौक ते गुजरात येथील स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत सायकल यात्रा काढली आहे. वाढता पर्यावरणाचा ऱ्हास थांबावा यासाठी पर्यावरण रक्षण संदेश आणि कीप इंडिया फिट इंडिया असा संदेश देत बुलढाण्याच्या जयस्तंभ चौकातून सकाळी 4 या सायकल यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे. बुलढाण्यातून निघणारी ही सायकल यात्रा मलकापूर, जळगाव ते वडोदरा असा 475 किलोमीटरचा प्रवास करत 6 एप्रिलला स्टॅच्यू ऑफ युनिटीला सायकल यात्री हे पोहोचणार आहेत. या सायकल यात्रेला कोषागार अधिकारी पंडितराव मांडोगडे यांनी हिरवी झेंडी दाखवली आहे.
वर्ध्यामध्ये धूमकेतू सारखा आकाशातून ग्रह पडल्याची चर्चा वर्ध्याच्या पलोती, रसुलाबाद, जामठा, कुरझडी, समुद्रपूर या परिसरामध्ये रंगली आहे. यावेळी नेमकं आकाशातून काय पडलं असा प्रश्न कायम आहे. हा धूमकेतू आहे की आणखी काही आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याबाबत अनेक तर्कवितर्क नागरिक लावत आहेत. आयपीएल 2022 दहाव्या सामन्यात गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 14 धावांनी पराभव केलाय. एमसीएच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 20 षटकांमध्ये 171 धावा केल्या होत्या, परंतु जमिनीवर दव पडल्यामुळे गोलंदाजांना फारशी मदत मिळत नसताना देखील दिल्ली कॅपिटल्स संघाने 14 धावांनी सामना गमावला आहे. दिल्ली कॅपिटल्सला 20 षटकांमध्ये 9 गडी गमावून 157 धावाच करता आल्यात. या पराभवानंतर कर्णधार ऋषभ पंतने आपल्या फलंदाजांना मात्र चांगलं सुनावलंय. शनिवारी झालेल्या अपघातानंतर अभिनेत्री मलायका अरोराला उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. अपोलो रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार मलायकाला आज डिस्चार्ज देण्यात येईल. अपघातानंतर मलायकाचा सिटी स्कॅन काढण्यात आला असून तिला कोणतीही गंभीर दुखापत झाली नसल्याचं त्यांच्या अहवालामध्ये स्पष्ट झालंय. मलायकाची बहीण अमृता अरोराने देखील माध्यमांना तिच्या प्रकृतीविषयीची माहिती दिली आहे. मलायका बरी होते असं तिने सांगितलंय. भारतीय तेल कंपन्यांनी आज रविवारी राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये प्रति लिटर 80 पैशांनी वाढ केली आहे. इंडियन पेट्रोलियम मार्केटिंग कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या ताज्या अपडेटनुसार देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये पेट्रोल 118.41 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे. तसेच आता डिझेल देखील 102.64 रुपये प्रति लिटरच्या पुढे विकलं जात आहे. महाराष्ट्रात देखील प्रत्येक जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. 3 दिवसांमध्ये पेट्रोल 8 रुपयांनी महाग झालं आहे. या बातमीबरोबर सह्याद्री वेगवान आढावामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र पाहत रहा News24 सह्याद्री. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री.